अकमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्येच आता बिघाड होण्याची शक्यता आहे। अजितदादांनी अमोल मिटकरींना औरावं, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी कठोर भूमिका आता भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वैभव सोनलकर यांनी घेतलेली आहे। तर सोनलकर यांनी या संदर्भात इशारा देखील दिल्याचं कळतंय। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय बिग ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर आता महायुतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे। अजितदादांनी अमोल मिटकरींना आवरावं, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका आता भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वैभव सोनलकरांनी घेतलेली आहे। तर सोनलकर यांनी आता थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता बाजारू अमोल मिटकरी याने आज आमचे नेते गोपीचंदजी पडळकर साहेबांवरती पुन्हा खालच्या तऱ्हेचं ग्रह ओकलंय आणि म्हणून माझं अजितदादांना एकच सांगणे की अशा तुम्ही माकडाला आवरलं पाहिजे। जर तुम्ही अशा माकडाला आवरलं नाही तर महायुती म्हणून आम्ही बारामती आणि इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही। हा अमोल मिटकरी हा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत असतो आणि त्याच्यामुळं आम्हाला एवढंच सांगणे की त्याला आवर घाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।